Hi students, we have started the fourth chapter effect of electric current and this is the sixth lecture. आज जाए आप लोग देखिए तो ऐसा का सावो लेक्चर है चैप्टर्स अपन बाबे. In the yesterday's lecture we have seen how the magnetism is created in the कैसा है current carrying conductor. Current carrying conductor में कैसा प्रकार magnetism तैयार होता है अपन तैयार करने का लगा इलर कि when the current is passed through the conductor जब ऐसा current अपन काय करते संगा conductor को तो pass करते तैयार रहेला द मैग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड दैट कंडक्टर. तर त्या कंडक्टरच्या सभोवताली काय तयार होतं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं असं आपण काढलं पाहिलं. राईट, ठीक आहे. व्हेन द करंट इज पास थ्रू द काय सांगा कंडक्टर, एखाद्या कंडक्टर मधून जर आपण काय केलं करंट पास केला, समजा हा कंडक्टर असं होईल जरा आणि याच्यातून जर करंट असा पास केला काढून असा वरती, राईट, ठीक आहे. देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड इट, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं असं आपण काल पाहिलं. हे लक्षात म्हणून आपण असं म्हणतो की इलेक्ट्रिक फील्ड कॅन प्रोड्यूस काय सांगा मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिसिटी ज्या आधारे आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो यालाच आपण म्हणतो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. यालाच आपण काय शब्द वापरला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कळलं सर्वांना? मग आता हा जो काही मॅग्नेटिक फील्ड तयार होतो हे मॅग्नेटिक फील्ड कशावर डिपेंड असते, डिपेंड्स अपॉन द काय सांगा करंट. जो काय करंट फ्लो होतो, ग्रेटर इज द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर, जेवढा कंडक्टर मधून जास्त करंट फ्लो होईल तेवढं काय सांगा जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आता हे जे मॅग्नेटिक फील्ड होतं त्याचं डायरेक्शन कसं असतं, इट इज गिव्हन बाय द राईट हँड थंब रूल. तर ते डायरेक्शन असं मॅग्नेटिक फील्डचं ते आपण राईट हँड थंब रूलने काल पाहिलेलं आहे. तर व्हॉट इज द राईट हँड थंब रूल? राईट हँड थंब रूल आपण काय शिकलो, पा इमेजिन द काय सांगा करंट कॅरिंग कंडक्टर इज होल्ड इन द काय सांगा इन द राईट हँड इन सच अ वे दॅट द काय सांगा थंब इज आउटस्ट्रेच अँड द फिंगर्स आर कर्ल अराउंड द कंडक्टर. अशा रीतीने कंडक्टर तुमच्या राईट हँड मध्ये धरा की जेणेकरून थंब काय करा सांगा आउटस्ट्रेच करा, थंब असा वायर काढा आउटस्ट्रेच करा अँड द फिंगर्स आर कर्ल अराउंड द काय सांगा कंडक्टर. फिंगर्स काय करा त्या कंडक्टरच्या भोवती टर्न करा, मूव करा, असं गोल गोल अशा प्रकारचे टर्न करून ठेवा, कर्ल करून ठेवा. सर्वांना ठीक आहे. देन इफ द काय आउटस्ट्रेच थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ काय सांगा करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. जर आउटस्ट्रेच केलेला जो थंब आहे तो जर काय दाखवत असेल सगळं डायरेक्शन ऑफ करंट कॅरे फ्लोइंग थ्रू द कंडक्टर, कंडक्टर मधून जाणाऱ्या करंटचं डायरेक्शन सांगत असेल कोण थंब. देन द कर्ल फिंगर्स, त्याच्या काय कर्ल केलेल्या फिंगर्स आहेत ना, दे विल इंडिकेट द काय सांगा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड दॅट कंडक्टर. त्या कर्ल केलेल्या फिंगर्स आहेत ना त्या डायरेक्शन ऑफ काय सांगतात आपल्याला मॅग्नेटिक फील्ड सांगतात. कळतं समजा ठीक आहे. आपण कालला तो टॉपिक पाहिला होता, जर अशा प्रकारचा कंडक्टर असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे मॅग्नेटिक लाईन्स त्या ठिकाणी तयार होते पेन दिसते. आपण त्या ठिकाणी एक एक्सपिरियन्स सुद्धा पाहिला होता आयन फिलिंगचा, तर अशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स काय होतात सांगा त्या ठिकाणी तयार होतात. मग दिस लाईन्स हे जे कर्ल मॅग्नेटिक लाईन्स दे गिव्ह द काय सांगा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज द काय सांगा डायरेक्शन ऑफ करंट. तर करंट ह्या दिशेने चाललाय असा आपला राईट हँड थंब रूल होता. इथं लक्षात ठेवा, येस्टरडे वी हॅव सीन दॅट रूल, आपण कालला तो रूल पाहिलेला आहे. त्या रूलचा आज आपल्याला उपयोग करायचा आहे. पाचचे जे दोन टॉपिक्स मी या ठिकाणी घेतलेत, राईट, इन दिस टू टॉपिक्स आय एम गोइंग टू काय सांग कन्सिडर द राईट हँड थंब रूल फॉर द करंट कॅरिंग कंडक्टर. राईट, ठीक आहे. चला आता माझ्याकडे लक्ष द्या. आजचा माझा जो टॉपिक आहे, पहिलं कालचा फिक्स करून टाका माइंड मध्ये. काय फिक्स करायचं तुम्हाला? व्हेनेव्हर द करंट पासेस थ्रू द कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड दॅट कंडक्टर. साधं सोपं वाक्य, जेव्हा जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट वाहील तेव्हा तेव्हा त्या करंटच्या भोवती काय तयार होईल, त्या कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन राईट हँड थंब रूलने काढता येतं. जर थंब काय इंडिकेट करत असेल डायरेक्शन ऑफ करंट, तर ह्या कर्ल फिंगर इंडिकेटरचं काय सांगा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय दॅट काय सांगा करंट ड्यू टू द इन द कंडक्टर. साधं साधं सोपं वाक्य कालचं लक्षात ठेवा. मग आता चला आजच्या टॉपिकडे आपण जाऊया. फर्स्ट टॉपिक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू द करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. आता एक सर्क्युलर लूप आहे आणि त्याच्यामधून करंट चाललाय. काल आपण जो टॉपिक पाहिला त्याच्यामध्ये काय होतं की स्ट्रेट लाईन कंडक्टर होता. कंडक्टर कसा होता? एकदम असा सरळ होता, राईट ना, स्ट्रेट कंडक्टर होता. आज आपल्याला कंडक्टर कसं घ्यायचं इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर लूप. एक कॉईल घ्यायची करंटची, बरोबर, ठीक आहे. आणि सर्क्युलर लूपच्या फॉर्म मध्ये जेव्हा आपण कंडक्टर घेऊ तेव्हा मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे प्रोड्यूस होतं, कारण स्ट्रेट लाईन कंडक्टर असेल तर मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होतं, त्याचं डायरेक्शन कसं काढायचं ते आपण शिकलो या पद्धतीने, राईट, ठीक आहे. मग जर एखादा कंडक्टर हा सर्क्युलर लूपच्या फॉर्म मध्ये असेल, एखाद्या रिंगच्या स्वरूपात असेल, देन व्हॉट विल हॅपन, हाऊ द मॅग्नेटिक फील्ड विल प्रोड्यूस, कशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल, त्याचं डायरेक्शन कशा स्वरूपाचं असेल, बरोबर, व्हॉट विल बी द काय सांगा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, कशा स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड ते सगळे आपल्याला आज काय करायचं सांगा चेक करायचे. मग कालच्या टॉपिक मध्ये आणि आजच्या टॉपिक मध्ये काय फरक लक्षात आला तुमच्या, की काल आपण काय पाहिलं मॅग्नेटिझम प्रोड्यूस ड्यू टू द काय सांगा करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर, सरळ कंडक्टर होता, त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम कसं तयार होतं ते आपण काल पाहिलं. आज आपण काय पाहणार आहे मॅग्नेटिझम प्रोड्यूस ड्यू टू द काय सांगा करंट कॅरिंग लूप. लूप म्हणजे काय? सर्क्युलर लूप. कळतं सर्वांना? ठीक आहे. तर करंट कॅरिंग सर्क्युलर लूप जर असेल तर त्याच्यामुळे जर करंट वाहत असेल तर त्या सर्क्युलर लूपच्या अवतीभोवती कशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, त्याचं डायरेक्शन कसं असतं, त्याचं नेचर कसं असतं, दॅट पर्टिक्युलर टॉपिक्स वी आर गोइंग टू सी टुडे.
आज आपण तो टॉपिक चेकआउट करणार आहोत. कळते सर्वांना? ठीक आहे. चला मी फिगर या ठिकाणी आधीच ड्रॉ केलेली आय हॅव टेकन द सर्क्युलर लूप पार्ट्स. एक सर्क्युलर लूप मी घेतलेला आहे बाय दिसे हेनरीचं काय सांगा सर्क्युलर लूप थ्रू द वन एंड ऑफ दॅट लूप त्या लूपच्या एका टोकातून काय सांगा करंट एंटर्स इन द लूप एका टोकातून काय करतो सांगा करंट एंट्री करतो अँड थ्रू द काय सांगा अदर एंड करंट असा एमिट्स या ठिकाणी करंट एंट्री करतो पा लक्ष द्या. आय इज काय सांगा करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर या कंडक्टर मधून आय करंट इकडे जातो इन दिस वे दिस गोज इन दिस वे अँड काय सांगा करंट एमिट्स फ्रॉम दिस पर्टिक्युलर अनदर एंड लक्षात ठीक आहे. तर कन्सिडर द करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. मग लक्ष द्या मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू द करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. करंट कॅरिंग सर्क्युलर लूप मी या ठिकाणी घेतलंय तर त्याच्या पास अवतीभोवती जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे त्याच्या आपल्याला स्टडी करायचंय लक्षात घ्या. लक्षात ठीक आहे. मग पा दिस इज द करंट कॅरिंग सर्क्युलर लूप अँड नाउ द टू साइड्स ऑफ दॅट लूप म्हणजे काय सांगा टू एंड्स ऑफ दॅट लूप आर जॉईंट बिटवीन द काय सांगा बॅटरी. हे बॅटरीच्या दोन टोकांमध्ये जोडले प्लस आणि काय सांगा मायनस. द करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल पॉइंट टू द लोअर पोटेन्शियल पॉइंट. करंट आणि पॉइंट उघडून कुठे वाहतो सांगा असं जाऊन असा निगेटिव्ह कडे येईल. कळलं सर्वांना? ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ दिस रेजिस्टर यू कॅन ऍडजस्ट द करंट. त्या करंट या रेजिस्टरच्या आधार तुम्ही करंट सुद्धा काय करू शकता ऍडजस्ट करू शकता. तर अशा पद्धतीचं एक नेचर मी या ठिकाणी घेतलं अशा पद्धतीचं काय केलं सांगा कन्स्ट्रक्शन मी या ठिकाणी घेतलेलं आहे. नाऊ आता आपल्याला काय करायचं आहे पालक्षा आय हॅव काय सांगा ड्रॉ द डायग्राम ऑफ द काय सांगा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन्स कशा प्रकारच्या क्रिएट होतील ते मी या ठिकाणी सांगितले. चला त्या ठिकाणी या ठिकाणी काय करू आपण हे दोन पॉईंट कन्सिडर करू. पा दिस इज द दिस आर द टू पॉईंट. पा हा एक ए नावाचा पॉईंट असेल होता हिअर इट इज द पॉईंट ए हिअर इट इज द पॉईंट काय सांगा बी ऑफ द सर्क्युलर लूप. त्या सर्क्युलर लूपचे दोन पॉईंट ए आणि बी नावाचे. फ्रॉम द पॉईंट ए द करंट इज गोइंग इन अपवर्ड डायरेक्शन. पॉईंट द पॉईंट ए द करंट इज गोइंग इन काय सांगा अपवर्ड डायरेक्शन अँड फ्रॉम द पॉईंट बी कॅन सी द करंट इज गोइंग इन द काय सांगा असा येऊन करंट असा चाललाय ना. ए मधून तो करंट अपवर्ड डायरेक्शन चाललाय अँड बी मधून करंट कुठे चाललाय सांगा डाऊनवर्ड डायरेक्शन चाललाय. मग द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द लूप ऍट पॉईंट ए इज अपवर्ड डायरेक्शन अँड द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द लूप ऍट पॉईंट बी इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. कळलं सर्वांना? करंट फ्लोज इन अपवर्ड डायरेक्शन ऍट पॉईंट ए अँड करंट फ्लोज इन डाऊनवर्ड डायरेक्शन ऍट पॉईंट बी. ए पॉइंटला करंट वरच्या दिशेने चाललाय बी पॉइंटला करंट खालच्या दिशेने चाललाय. लक्षात आलं सर्वांच्या? मग कालचा लो आपण पाहिलाय. पा काय सांगा लॉ ऑफ राईट हँड थंब रूल शिकलोय ना काल आपण. मग त्याच्या आधारे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ऍट पॉईंट ए ते आपण सेपरेट स्टडी करू मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ऍट पॉईंट बी ते आपण सेपरेट स्टडी करू आणि मग सगळ्यांचा मिळून अभ्यास करून आपण एक निष्कर्ष काढणार आहोत. लक्षात ठीक आहे. वी आर गोइंग टू सी द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ऍट द व्हेरियस पॉइंट ऑफ द काय सांगा करंट कॅरिंग लूप. या करंट कॅरिंग लूपच्या या वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करणार सांगा मॅग्नेटिक फील्डचा स्टडी करणार आहे आणि त्या स्टडीच्या नंतर आपण एक पर्टिक्युलर कंक्लुजन त्या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. कंक्लुजन त्या ठिकाणी काय करणार सांगा मांडणार आहोत. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. मग लेट्स से द काय सांगा टू पॉइंट्स ए अँड बी ऑन द सर्क्युलर लूप. त्या सर्क्युलर लूपच्या दोन पॉइंट्स मी या ठिकाणी घेतले. मी तुम्हाला आता सांगितलं द करंट फ्लोइंग थ्रू द पॉइंट ऍट पॉइंट ए इज काय सांगितलं अपवर्ड डायरेक्शन अँड करंट फ्लोइंग ऍट पॉइंट बी इज इन द काय सांगा डाऊनवर्ड डायरेक्शन. मग या ठिकाणी करंट जर अपवर्ड डायरेक्शन ने मूव्ह होत असेल पा करंट इज मूव्हिंग इन द काय सांगा अपवर्ड डायरेक्शन देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस इन द काय सर्क्युलर मॅनर. तुम्हाला कालच मी शिकवलं की जर करंट वर चालला असेल तर काय असं मॅग्नेटिक फील्ड आहे पण त्या कर्व फिंगर जे आहेत त्या फिंगर जे आहेत दिस विल इंडिकेट द काय सांगा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. राईट हँड थंब रूल काय सांगतो इफ द थंब इंडिकेट्स द काय सांगा डायरेक्शन ऑफ करंट देन द कर्व फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मात्र मला सांगा या ठिकाणी करंट जर वर चाललाय पण त्या ए पॉइंटला ए पॉइंटला जर करंट जर असं चाललं तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं आहे पास आहे पा इन दिस वे ह्या फिंगर कडे लक्ष द्या फिंगर कसं आहे कळालं सर्वांना? करंट इकडनं असं मॅग्नेटिक फील्ड असं व्हायला येते पा लक्षात दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं येईल आणि इकडनं आज जाईल कळत सर्वांना? हे पास दिस इज द डायरेक्शन डायरेक्शन लक्षात घ्या हे पा असं लक्षात ठीक आहे. इन दिस वे डायरेक्शन इज इन दिस वे कळतंय सर्वांना? मग डायरेक्शन ह्या अशा पद्धतीने आले मग दिस एरोज गिव्ज द काय सांगा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे जे एरोज काढलेत ना मी हे एरो काय सांगतात डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक लाईन फील्डच्या ज्या लाईन्स आहेत दे आर कमिंग इन दिस वे अँड गोइंग इन दिस वे इन साइड पा या बाजूने म्हणजे लेफ्ट हँड साईडने कोणत्या पॉइंट याच्या लेफ्ट हँड साईडने मॅग्नेटिक लाईन्स आर कमिंग इन द आउटवर्ड डायरेक्शन आणि ए पॉइंटच्या राईट साईडने मॅग्नेटिक लाईन्स गोइंग इन द काय सांगा इनवर्ड डायरेक्शन. पा या पॉइंटच्या इकडे बाहेर येतात इकडे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कळतं सर्वांना? आता मी काय चार चार वेळा तेच सांगण्यापेक्षा तुमच्या लक्षात आलं असेल इवन द करंट फ्लोज इन द अपवर्ड डायरेक्शन देन द करंट फिंगर इंडिकेट द काय डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कळते सर्वांना? अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड करंट फिंगर असे असणार आपण असं तर करंट फिंगर करू शकत नाही असंच करणार ना आपण असा प्रकार मॅग्नेटिक लाईन्स असे येतात. मी मॅग्नेटिक लाईन्स राईट हँड साईडला आत चाललात आणि लेफ्ट हँड साईडला कुठे येतात सांगा बाहेर तर दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कळते सर्वांना? आता बी पॉइंटला जाऊ आपण लक्षात वी गो काय सांगा बी पॉइंट. बी पॉइंटला करंट कुठे चाललाय खाली चाललाय ऍट पॉइंट पा करंट गोज लाईक दिस राईट काय सांगा गोज इन द
डाउनवर्ड डायरेक्शन आहे पॉइंट बी. माझा मला सांगा थंब जो आहे राईट हँड थंब रूल वापरताना मला असं धरावं लागेल का? नाही, कारण करंट इकडे नाही चालला, करंट कुठे चाललाय? खाली. मग मला असं धरावं लागणार माझा, बिकॉज द थंब विल इंडिकेट द काय सांगा डायरेक्शन ऑफ करंट. नाउ माय आय हॅव टू काय सांगा होल्ड दिस हँड पर्टिक्युलर लाईक दिस वन, राईट हँड मला असं धरावं लागेल की जेणेकरून माझा थंब जो आहे तो करंटचा डायरेक्शन सांगेल. पहा अशा प्रकारे माझा कर्व फिंगर तुमच्या लक्षात आलाय का? कर्व फिंगर लाईक दिस वन, पहा प्रथम असा आहे कर्व फिंगर लाईक दिस वन. कर्व सरळ असा कर्व करणार ना, म्हणजे हा हे मॅग्नेटिक लाईन्स आहे. मॅग्नेटिक फील्ड या बाजूने आता काय ते सांगा बाहेर येते कर्व सरळना. मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स आहेत ना, दे आर कमिंग इन द आउटवर्ड डायरेक्शन इन द राईट साइड ऑफ द बी अँड गोइंग टू स्लाइड असं असं झाल्यानंतर इकडनं बाहेर येतील इकडनं आत जातील अशा प्रकारे. कर्व सर्वांना इकडनं बाहेर आला इकडनं आत झाला अशा प्रकारे लाईन्स त्या ठिकाणी तयार होते. हे लक्षात ठेवा मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं समजलं सर्वांना? या ठिकाणी कसं झालं पार्क, या ठिकाणी इकडनं असं झालंय, इकडनं येऊन इकडं आत झालंय, तर इथं असं झालंय. येते लक्षात ठेवे. म्हणजे थोडक्यात जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर पहा, मी जर हा पॉइंट अशा प्रकारची कॉईल जर घेतली, अशा प्रकारची कॉईल तुमच्या समोर आहे, तर हा ए पॉइंट आहे आपला, हा कोणता पॉइंट आहे सांगा बी. दिस इज द पॉइंट ए, हियर इज द पॉइंट आहे सांगा बी. येते लक्षात ठेवा ही कॉईल ए पॉइंट, हा कोणता सांगा बी पॉइंट. तर ए पॉइंटला मॅग्नेटिक लाईन्स कशा चालल्यात पहा लक्ष द्या. ऍट पॉइंट ए, हा ए पॉइंट आहे ना, ए पॉइंटला मॅग्नेटिक लाईन्स अशा चालल्यात इकडनं आणि या बाजूने असं बाहेर येतात. येते लक्षात ठेवे. तर इन दिस वे दे आर कमिंग इन दिस वे, इकडनं आत चालल्यात आणि या बाजूने काय होतात बाहेर येतात. कळत सर नाही पासे चालल्यात इकडनं बाहेर येतात. हा ठीक आहे, इकडनं आत चालले इकडनं बाहेर येतात असं, इकडनं आत चालले इकडनं बाहेर. आणि बी पॉइंटला काय आले पार्क, बी पॉइंटला काय होतं आपल्याला असं धरायचं ना, आम्ही इकडनं आत चालल्यात आणि इकडनं बाहेर येतात. मग सांगायचा मुद्दा असा, एच्या लाईन इकडनं आत चालल्यात इकडनं बाहेर येतात, बीच्या लाईन इथनं आत चालल्यात आणि तिकडनं बाहेर येतात. कळत सर हे पा, एच्या लाईन इथनं आत चालल्यात आणि इकडनं बाहेर येतात, बीच्या लाईन इथनं आत चालल्यात आणि इकडे बाहेर. फक्त फरक एवढाच आहे, एच्या लाईन जे ए पॉइंटच्या ज्या काय मॅग्नेटिक फील्ड आहे ना ए पॉइंट मुळे, त्याच्या लाईन्स इथून आत चालल्यात इकडनं बाहेर येतात, बीच्या असे चालल्यात. मग ह्या इकडे वळतात आणि त्या इकडे वळतात आणि बाहेर इकडे येतात. मग ह्या असे येतील, ह्या इकडे वळून असे येतील. पण एक मुद्दा लक्षात आला का तुमच्या, मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स आहेत ड्यू टू द पॉइंट ए अँड ड्यू टू द पॉइंट बी, ए पॉइंट मुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्याच्या मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स आहेत दे आर गोइंग टू इनवर्ड डायरेक्शन, आतमध्ये चालल्यात. आणि बी पॉइंट मुळे जे लाईन्स आहेत त्या असे चालल्यात. मग त्या सुद्धा काय चालल्या सांगा आतमध्ये, कॉइलचा जो आतला पार्ट आहे पार्ट इंटेरियर पार्ट जो कॉइलचा त्याच्यामध्ये सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स कुठे चालल्यात आत. फक्त एच्या लाईन्स इकडे बाहेर पडतात, बीच्या लाईन तिकडे बाहेर पडतात अशा पद्धतीने. एच्या लाईन हे पहा दोन्ही इथून आत चालल्यात, बीच्या लाईन तिकडे बाहेर पडतात, एच्या लाईन इकडनं बाहेर येतात अशा पद्धतीने. येते लक्षात ठेवे. म्हणजे ऑल द लाईन्स ड्यू टू द पॉइंट ए एज वेल एज काय सांगा बी आर गोइंग इन द इनवर्ड डायरेक्शन ऑफ द प्लेन ऑफ द बोर्ड. बोर्डच्या प्लेनच्या काय आता सगळ्या आतमध्ये चालले सगळ्या. आता जर हा पॉइंट कन्सिडर केला, इथला पॉइंट जर मी कन्सिडर केला वरचा, हा पॉइंट जर मी कन्सिडर केला तर लाईन्स इथून आत जातील वरून बाहेर येतील. इथला पॉइंट कन्सिडर केला इथून आत जातील खालून बाहेर येतील. मग सगळ्या लाईन या सेंटर मधून कॉइलच्या आतमध्ये कुठे चालल्यात, आतमध्ये चालल्यात आणि इकडनं बाहेर येतात. काही इकडनं बाहेर येतात, काही इकडनं बाहेर येतात, काही इकडनं बाहेर येतात. कळत सर ऑल द लाईन्स गोइंग इनवर्ड डायरेक्शन ऑफ द प्लेन ऑफ द काय सांगा बोर्ड. सगळ्या लाईन्स आतमध्ये चालल्यात ह्या बाजूने आणि सगळ्या काय गेली इथल्या पॉइंट मुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्याच्या लाईन्स अशा बाहेर येतात. ह्या पॉइंट मुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं त्याच्या लाईन्स अशा बाहेर येतात. ह्या पॉइंटचं जे मॅग्नेटिक फील्ड त्याच्या लाईन्स अशा बाहेर येतात. ह्या पॉइंट मुळे जे मॅग्नेटिक फील्ड त्याच्या लाईन्स अशा बाहेर येतात परत इकडनं आत. येते लक्षात. ऑल द लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आर गोइंग काय सांगा इनवर्ड डायरेक्शन फ्रॉम दिस साइड, या साईडने त्या सगळ्या आत चालल्या तर पलीकडच्या साईडने काय होणार सांगा बाहेर पडणार. मग जर आपण सेंटरचा विचार केला तर ऍट द सेंटर व्हॉट हॅपन्स पार्कच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स आहेत ना त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स गोइंग इनवर्ड डायरेक्शन या सगळ्या आत चालल्या. दोन्ही इकडे पहा की बाण कसा दाखवलाय इनवर्ड डायरेक्शन, इकडनं आतमध्ये चाललंय. म्हणजे दे आर काय सांगितलं गोइंग इन दिस वे. या पॉईंट आला लक्षात सर्वांच्या, हे असं येणार सगळ्या आत चाललं, आत जाऊन बाहेर येणार, आत जाऊन बाहेर येणार असं. हा ठीक आहे. तर अशा प्रकारे ऑल द लाईन्स आर गोइंग काय सांगा इनवर्ड डायरेक्शन. सगळ्याच्या सगळ्या लाईन्स काय होणार सांगा या प्लेन कडून आत जाणार आहे, त्या प्लेन मधून काय होणार सांगा बाहेर पडणार आहे. आता लक्षात ठेवे. मग ज्या प्लेन मधून मॅग्नेटिक लाईन्स एंट्री करतात त्या प्लेनला आपण काय म्हणतो साऊथ पोल. आणि ज्या प्लेन मधून किंवा ज्या पॉइंट मधून लाईन्स बाहेर पडतात पाठीमागच्या बाजूने बाहेर पडतील, इकडनं आत चालले तर तिकडनं बाहेर पडतात, त्याला म्हणायचं काय सांगा नॉर्थ पोल. म्हणजेच द वन साईड ऑफ द काय सांगा कॉईल, कॉईलची एक साईड जी आहे अलीकडची बाजू ही जी कॉईल आहे ह्या कॉईलच्या ह्या बाजूने सगळ्या लाईन्स आत चालल्यात आणि या बाजूने बाहेर पडतात. ज्या बाजूने आत चालल्यात त्या सात्या प्लेनला आपण साऊथ पोल म्हणणार आहे आणि जिथून बाहेर पडतात मॅग्नेटिक लाईन्स पहा लक्षात घ्या त्याला आपण काय सांगा नॉर्थ पोल. दिस साइड विल ऍक्ट एज साऊथ पोल, दिस साइड विल ऍक्ट एज काय सांगा नॉर्थ पोल. आलं लक्षात ठीक आहे. ज्या साईड मधून मॅग्नेटिक लाईन्स बाहेर पडतात कारण मॅग्नेटिक लाईन्स ऑलवेज एमिट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंटर थ्रू द साऊथ पोल. मी इथून एंट्री करतात म्हणून साऊथ पोल झाला अलीकडची बाजू. वन फेस ऑफ द काय सांगा कॉईल ऍक्ट एज साऊथ पोल अँड वन फेस ऑफ द काय सांगा कॉईल ऍक्ट एज काय सांगा
नॉर्थ पोल, एक फेस जो आहे तो साउथ पोलचं काम करेल, जिथून लाईट एंट्री करतात तो साउथ पोल आणि जिथे लाईट एमिट होतात तो काय सांगा नॉर्थ पोल. इन दिस वे वी कॅन सी दॅट याच्यावरून आपल्या असं लक्षात आलं की वेन द काय सांगा करंट इज फ्लोईंग थ्रू द सर्क्युलर लूप, जर एखादा करंट सर्क्युलर लूप मधून फ्लो होत असेल देन कसं सर्वांना ऑल द मॅग्नेटिक लाईट्स आर एंट्रिंग फ्रॉम द सेंटर ऑफ द काय सांगा दॅट कॉइल, त्या कॉइलच्या एका सेंटर मधून लाईट एंट्री करतात दॅट पर्टिक्युलर काय सांगा फेस और दॅट पर्टिक्युलर पॉइंट ऑफ द काय सेंटर, तो जो काय पर्टिक्युलर सेंटर इट इज ऍक्टिंग ऍट काय सांगा साउथ पोल, आणि एका फेस मधून त्या काय करतात सांगा बाहेर पडतात अँड द सेंटर ऑफ दॅट फेस इज कॉल्ड काय सांगा नॉर्थ पोल. म्हणजे एक करंट कॅरिंग कॉइल मधून जर करंट वाहत असेल तर त्या कॉइलच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि कॉइलच्या एका फेसचा सेंटर हा साउथ पोलचं काम करतो आणि कॉइलच्या दुसऱ्या फेसचा सेंटर हा कशाचं काम करतो सांगा नॉर्थ पोलचं काम करतो. अशा पद्धतीने टू पोल्स आर क्रिएटेड, फ्रॉम द साउथ पोल लाईट एंटर्स इनटू द काय सांगा कॉइल इन द प्लेन ऑफ द कॉइल अँड फ्रॉम द नॉर्थ पोल लाईट एमिट्स फ्रॉम द काय सांगा प्लेन ऑफ द कॉइल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने वी कॅन सी दॅट हाऊ द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द काय सांगा करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. करंट कॅरिंग सर्क्युलर लूप मध्ये कशा प्रकारचं मॅग्नेटिझम त्या ठिकाणी तयार होतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. एकदम इझी असा प्रकारचा टॉपिक आहे, डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलंय, काही त्यात अडचणीचं नाहीये. लक्षात आलं का सर्वांच्या? पहा कुठल्या मी परत तेच सांगतो तुम्हाला. हा पॉईंट जर मी कन्सिडर केला, आता सगळीकडून करंट चाललाय पण मी हा पॉईंट कोणता एक पॉईंट घेतो, या पॉईंटला काय आलं करंट असं चाललाय, मग आपला जो काही राईट हँड थंब रूल होतो असा असणार ना, इकडनं लाईन जाणार इकडनं असं काय लाईन असं येणार इकडनं आज जाणार इकडनं बाहेर, इथल्या पॉईंटचं कन्सिडर केलं गेलं इथं आज जाणार इकडनं बाहेर येणार, इथलं इकडे जाणार. म्हणजे सांगायचं होतं की ह्या प्लेन मधून हा जो फेस आहे याच्यातून लाईन्स मॅग्नेटिक लाईन्स कसं चालल्यात आत चालल्यात आणि ह्या फेस मधून मॅग्नेटिक लाईन्स काय होतं सांगा बाहेर, म्हणून हा जो फेस आहे याचा जो सेंटर असणार आहे दॅट सेंटर ऍक्ट ऍज अ साऊथ पोल आणि हा जो फेस आहे त्याचा जो सेंटर असणार आहे दॅट फेस ऍक्ट ऍज अ काय सांगा नॉर्थ पोल. म्हणून मी असं म्हणतोय की वेन द करंट फ्लोज थ्रू द काय सांगा सर्क्युलर लूप, आलं लक्षात, वेन द करंट फ्लोज थ्रू द सर्क्युलर लूप देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड दॅट सर्क्युलर लूप, त्या सर्क्युलर लूपच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं आणि त्या मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर त्याच्या बाबतीत असं सांगता येत की द सेंटर ऑफ वन फेस, सेंटर ऑफ काय सांगा वन फेस ऑफ द कॉइल फ्रॉम विच द लाईन्स एंटर्स इन टू द कॉइल, त्यातून लाईन्स काय करतात कॉइल मध्ये एंट्री करतात दॅट फेस ऍक्ट एज काय साउथ पोल अँड द सेंटर ऑफ द अनदर फेस, सेंटर ऑफ द काय सांगा अनदर फेस ऑफ द काय सांगा कॉइल फ्रॉम विच द लाईट एमिट्स, जिथून लाईट एमिट होतात पलीकडच्या बाजूचं सेंटर इट इज ऍक्टिंग एज काय सांगा नॉर्थ पोल. इन दिस वे वन फेस ऑफ द कॉइल ऍक्ट एज साउथ पोल थ्रू विच द लाईट एंटर्स इन टू द कॉइल अँड वन फेस ऑफ द कॉइल ऍक्ट एज अ नॉर्थ पोल थ्रू विच द लाईट एमिट्स फ्रॉम द कॉइल. तर अशा प्रकारे एक नॉर्थ आणि एक साऊथ अशा प्रकारचं पोल त्या ठिकाणी तयार होतात आणि मॅग्नेटिझम त्या ठिकाणी तयार होतं. इन दिस वे वी हॅव सीन हाऊ द करंट कॅरिंग कॉइल क्रिएट्स द मॅग्नेटिझम, अशा प्रकारे आपण करंट कॅरिंग कॉइल कशा प्रकारे मॅग्नेटिझम प्रोड्यूस करते ते आपण राईट हँड थंबचा उपयोग करून वेगवेगळे इथं वापरला इथं पण वापरता येईल आपल्याला. पाहिजे इथं वापरला तर इकडे जर करंट चालला असेल तर लाईन असे येणार आहे असे म्हणून असे आत जाणार आहे, इथं जर वापरला तर पहा करंट इकडे चाललाय लाईन असे जाणार आहे, पहा हे पहा करंट जर असं असेल तर लाईन असे जाणार आहे इकडनं बाहेर येणार. म्हणजे सांगायचं होतं की ह्या फेस मधून आत चालल्यात लाईन ह्या फेस मधून काय होतं सगळं बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने वी हॅव सीन हाउ द मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस अराउंड काय सांगा करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा दिस पर्टिक्युलर फिनॉमिनन, दिस इज ऑल अबाउट दिस पर्टिक्युलर टॉपिक. तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल असं गृहीत धरूयात आपण. आले सर्वांच्या लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीने वी हॅव सीन हाऊ द काय सांगा करंट कॅरिंग लूप ऍक्ट एज द काय सांगा मॅग्नेट, करंट कॅरिंग लूप कशा प्रकारे मॅग्नेटचं काम करतं ते आपण शिकलो. तर आपला जो टॉपिक चाललाय कालपासून त्याचं नाव आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जो टॉपिक आपण शिकतोय की नाही कालपासून त्याचं नाव काय सांगा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं आपल्या टॉपिकचं नाव चाललंय कालपासून. कसं मॅग्नेटिझम तयार करतो आपण इलेक्ट्रिक फील्ड पास केल्यानंतर एखाद्या कंडक्टर होतो इलेक्ट्रिक फील्ड गेल्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, कसं तयार होतं मग काल आपण पाहिलं स्ट्रेट लाईट कंडक्टर असेल तर मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होतं, आज आपण काय पाहिलं सर्क्युलर कंडक्टर असेल लूपच्या फॉर्म मध्ये बरोबर इथं कंडक्टर इज काय सांगा फॉर्म ऑफ सर्क्युलर लूप ते हाउ द काय सांगा मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस ते आज आपण पाहिलं. आता आपण आणखीन एक टॉपिक पाहणार आहे आजला त्याचं नाव काय सांगा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन काय सांगा सोलेनॉइड, आलं लक्षात? ठीक आहे. ड्यू टू काय सांगा करंट इन सोलेनॉइड, तो सोलेनॉइड मधून जर करंट चालला असेल आता व्हॉट इज द सोलेनॉइड, सोलेनॉइड म्हणजे काय येते लक्षात? ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय काय सांगा सोलेनॉइड, सोलेनॉइडचा अर्थ काय होतो पा लक्षात, इफ द
इन्सुलेटेड कॉपर वायर इज वुंडेड. इन्सुलेटेड कॉपर वायर जे कॉपर वायरला इन्सुलेशन केलेलं असतं. इन्सुलेटेड कॉपर वायर इज वुंडेड इन द फॉर्म ऑफ काय सांगा स्पायरल चेन ऑफ लूप्स. आपण नाही का चेन तयार करतो ऑफ सी लूप्स स्प्रिंग सारखं थोडक्यात. स्प्रिंग माहिती सर्वांना आपल्या पेनच्या आतमध्ये स्प्रिंग असते बाळा. स्प्रिंग काय असते इट इज अ सर्क्युलर लूप्स. आलं लक्षात ठीक आहे. सर्क्युलर लूप्स आहे की नाही सर्क्युलर लूपचे एक चेन तयार केलेले असते त्याला आपण काय म्हणतो सांगा स्प्रिंग. मग इन द इलेक्ट्रिकल लँग्वेज इट इज कॉल्ड काय सांगा सोलेनॉइड. या लँग्वेज मध्ये त्याला काय म्हणतो सांगा सोलेनॉइड. कळतं सर्वांना. द इन्सुलेटेड कॉपर वायर इज वुंडेड. वुंडेड म्हणजे गुंडाळणे. कळतं सर्वांना. इन द फॉर्म ऑफ काय सांगा चेन ऑफ काय सांगा सर्क्युलर लूप्स. सर्क्युलर लूपच्या चेनच्या फॉर्म मध्ये जर ते वुंड केलेले असेल गुंडाळले असेल देन द काय सांगा डिवाइस फॉर्म इट इज कॉल्ड सोलेनॉइड. त्याला आपण सोलेनॉइड शब्द वापरतो. जनरल लेवलला आपण स्प्रिंग शब्द वापरतो त्याला. तुम्ही सगळ्यांनी स्प्रिंग शब्द वाचला स्प्रिंग पाहिलेली पण आहे. फक्त या ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल लँग्वेज मध्ये त्याला सोलेनॉइड असा शब्द वापरणार. लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय सोलेनॉइड. व्हेन द इन्सुलेटेड कॉपर वायर इज वुंडेड डब्ल्यू ओ यू एन डी डी वुंडेड. कळतं सर्वांना. इन द फॉर्म ऑफ काय सांगा चेन ऑफ सर्क्युलर लूप्स. राईट ठीक आहे. त्यानंतर काय सांगा त्याला काय म्हणतात सांगा बरं काय म्हणायचं त्याला इट इज कॉल्ड काय सांगा सोलेनॉइड. राईट ठीक आहे. तर अशा प्रकारचे सोलेनॉइड म्हणजे काय ते त्या ठिकाणी मी काय केलं तुम्हाला आता सांगितले. कळतं सर्वांना ठीक आहे. तर पहा काय करायचं त्या लक्षात. वॉर्म करायची. काय वॉर्म करायची. इन्सुलेटेड कॉपर वायर इज वॉर्म इन द फॉर्म ऑफ काय सांगा सर्क्युलर लूप सॉरी इन द फॉर्म ऑफ चेन ऑफ सर्क्युलर लूप. डेफिनेशन राहील लक्षात. पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेली आहे. पहा इन्सुलेटेड कॉपर वायर इज वॉर्म इन द फॉर्म ऑफ चेन ऑफ सर्क्युलर लूप्स. कळतं सर्वांना. इट इज कॉल्ड काय सांगा सोलेनॉइड. सोलेनॉइड दुसरं तिसरं काय नसून इट इज काय सांगा स्प्रिंग. तुम्ही स्प्रिंग पाहता ते सोलेनॉइड आहे. फक्त या लँग्वेज मध्ये आपण सोलेनॉइड म्हणतो. मग आता सोलेनॉइड मधून जर करंट पाठवला आपण देन हाऊ द मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस अराउंड द सोलेनॉइड. कारण प्रत्येक करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. वेन एव्हर द करंट पासेस थ्रू द कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. मग तो कंडक्टर कोणत्या का शेपचा असे ना. सरळ असला तरी मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. सर्क्युलर असलं तरी मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि असा स्प्रिंग सारखा शेप जर त्याचा केला तरी सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणारच आहे. व्हेनेव्हर द करंट पासेस थ्रू द काय सांगा करंट कॅरिंग कंडक्टर देन 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 ओनली काय सांगा मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. या ठिकाणी सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द सोलेनॉइड ऑल्सो. या सोलेनॉइडच्या भोवती सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. व्हॉट इज द नेचर व्हॉट इज द डायरेक्शन व्हॉट इज द काय सांगा टर्म्स कंटिन्यू पर्टिक्युलर सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड. या सोलेनॉइड मध्ये निर्माण झाले मॅग्नेटिक फील्डचे निगडीत असणार कुठकुठल्या टर्म्स आहेत कशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं कसं त्याचं डायरेक्शन असतं या सगळ्या गोष्टी आता आपल्याला काय करायच्यात शिकायच्या. चला बघूया. लेट्स से हियर इट इज द सोलेनॉइड. फ्रॉम वन एंड ऑफ द सोलेनॉइड सोलेनॉइडच्या एका टोकापासून हियर इट इज अ पॉझिटिव्ह एंड हियर इट इज अ निगेटिव्ह एंड. फ्रॉम वन एंड ऑफ द सोलेनॉइड करंट एंटर्स इन टू द सोलेनॉइड. करंट काय करतो इथून एंट्री करतो. इट काय सांगा मूव्ह इन सर्क्युलर मॅनर. अशा प्रकारे मूव्ह होतो सर्क्युलर मॅनरने मूव्ह होतो अँड फायनली एमिट्स फ्रॉम दिस एंड. पहा या टोकाकडून करंट बाहेर पडेल. या टोकाकडून करंट एंट्री करेल आणि त्या टोकाकडून करंट काय सांगा बाहेर पडेल. करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल पॉइंट टू द लोअर पोटेन्शियल पॉइंट. करंट हा नेहमी पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल वाहत असतो. पासा करंट विल गो लाईक दिस वन मूव्ह इन द सर्क्युलर मॅनर लाईक दिस वन अँड कम अगेन इन टू द निगेटिव्ह टर्मिनल. राईट ठीक आहे. तर अशा पद्धतीने करंट एंट्री करेल. काय अडचण ठीक आहे. तर अशा प्रकारचं सोलेनॉइड आपण या ठिकाणी घेतला आणि सोलेनॉइड मधून काय पाठवलंय करंट पाठवलाय. द करंट इज पास थ्रू द सोलेनॉइड. लक्षात ठीक आहे. तर आताच आपण शिकलो देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. कसं प्रोड्यूस होणार आहे चला पहा. हे पहा आता ही कॉईल आहे की नाही ही कॉईल आहे की नाही ही कॉईल. याचं नेचर आपण सगळ्यांनी शिकलो. एका फेस मधून काय करतात लाईन्स आत जातात दुसऱ्या फेस मधून बाहेर येतात. मग इथं तेच आहे पहा. इथं बघतो सोलेनॉइड म्हणजे काय नंबर ऑफ कॉईल सर काय सांगा प्लेस वन आफ्टर वन. वन कॉईल टू कॉईल थ्री कॉईल वन कॉईल टू कॉईल थ्री कॉईल फोर कॉईल फाईव्ह कॉईल सिक्स कॉईल सेव्हन कॉईल. नंबर ऑफ टर्न्स फक्त घेतले बाकी सगळं हेच आहे आहे की नाही. मग किती कॉईल जरी घेतले तर या मला सांगा ही कॉईल फक्त अशी होती ना इकडे लक्षात ही जी कॉईल अशी ती मी अशी पकडली आता असे असे नंबर ऑफ टर्न्स. कळतंय सर्वांना. म्हणजे स्प्रिंग तयार होईल की नाही असं अनेक टर्न्स जर आपण घेतली आता पुढे झाली की नाही स्प्रिंग. मग आता इथं काय शिकलो आपण वेन द करंट फ्लो थ्रू द सर्क्युलर लूप ज्यावेळेला सर्क्युलर कॉईल मधून करंट फ्लो होतो त्यावेळेला काय सांगा लाईन्स एंटर्स फ्रॉम काय सांगा वन एंड. एका टोकातून लाईन्स काय करतात सांगा एंट्री करतात करतात की नाही आणि दुसऱ्या टोकातून काय होतात सांगा बाहेर पडतात. होतंय की नाही असं शिकलो की नाही आपण. हे पहा एकाच्या बाहेर एंट्री करतात पण दुसऱ्या फेस मधून काय होतात बाहेर. इथं तेच होणार आहे. एका फेस मधून लाईन्स काय करणार सांगा एंट्री करणार आणि दुसऱ्या फेस मधून लाईन काय होणार सांगा एमिट होणार आहे. कळतंय मी काय सांगतोय लाईन्स विल एंटर फ्रॉम दिस फेस लाईन्स विल एमिट काय सांगा फ्रॉम दिस फेस.
आता हे झाले पहिलं, हे काय आलं पहिलं, याच्या शेजारी आपण दुसरी कॉइल घेऊ, त्याच्यामध्ये पहिल्या फेस मधून लाईट एंट्री दुसऱ्यांदा येईल, परत त्याच्या शेजारी तिसरी कॉइल येईल, इकडून एंट्री होईल तिकडून, आणि सगळ्यात शेवटचं जी काही कॉइल असणार इथली पा इथल्या कॉइल मधून लाईन एंट्री करत करत पुढे पुढे जातील, या कॉइल मध्ये एंट्री करेल इकडे बाहेर पडेल, इथे गेली एंट्री करेल पुढे बाहेर पडेल, इथे गेली एंट्री करते पुढे बाहेर पडते, आणि सगळ्यात शेवटच्या याच्यातून बाहेर पडते. मेन मॅग्नेटिक लाईन्स विल एमिट सॉरी एंटर फ्रॉम दिस एंड ऑफ द स्प्रिंग. मॅग्नेटिक लाईन काय सांगा, एंटर फ्रॉम दिस एंड ऑफ स्प्रिंग और दिस एंड ऑफ काय सांगा सोलेनॉइड. मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या सोलेनॉइडच्या या टॉकातून एंट्री करतील आणि या टॉकातून काय होतील सांगा एमिट होतील. कळतंय सर्वांना? येते का लक्षात? मॅग्नेटिक लाईन्स विल एंटर फ्रॉम वन एंड ऑफ द सोलेनॉइड अँड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ काय सांगा फोर्स विल एमिट फ्रॉम दिस एंड ऑफ द काय सांगा सोलेनॉइड. एका टॉकातून आत जातील, दुसऱ्या फेस मधून बाहेर येतील. फक्त एका पुढे एक असं कॉइल टाकलेले आहेत आपण, हेच सगळं. फक्त एक अनेक कॉइल्स एका पुढे घेतल्या स्प्रिंगच्या फॉर्म मध्ये, सोलेनॉइडच्या फॉर्म मध्ये. सोलेनॉइडच्या एका टॉकातून लाईन्स एंट्री करतात आणि ज्या टॉकातून लाईन एंट्री करतात दॅट पर्टिक्युलर फेस, ज्या फेस मधून लाईन एंट्री करतील दॅट फेस विल ऍक्ट एज काय सांगा साऊथ पोल. तो पोल कशाचं काम करतो, तो फेस कशाचं काम करेल साऊथ पोलचं काम करेल. अँड द फेस फ्रॉम विच द लाईन्स विल एमिट, ज्या फेस मधून लाईट एमिट करतील, अल्टर दुसरं एंड जे आहे सेकंड एंड अनदर एंड त्यातून लाईट एमिट करतात दॅट एंड इज कॉल्ड एज काय सांगा नॉर्थ पोल. दॅट एंड इज कॉल्ड एज नॉर्थ पोल. म्हणजे सोलेनॉइड मधून जेव्हा करंट जातो, वेन द करंट फ्लो थ्रू द सोलेनॉइड, देन वन एंड ऑफ द सोलेनॉइड ऍक्ट एज द साऊथ पोल फ्रॉम विच द मॅग्नेटिक लाईन्स एंटर्स इन टू द सोलेनॉइड and other end of the solenoid act as the north pole from which the line will emit from the solenoid. ज्या एंड मधून लाईट एमिट होतात त्याला नॉर्थ पोल म्हणतात आणि ज्या एंड मधून लाईट एंट्री करतात आत मध्ये जातात त्याला म्हणतात काय सांगा साऊथ पोल. लाईन्स ऑलवेज एमिट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंटर्स इन टू द साऊथ पोल. अशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स त्या ठिकाणी जातील, इकडून बाहेर पडतील, येतील किंवा इकडनं असे आले तर इथं एंट्री करतील. कळतं सर्वांना? या टॉकातून एंट्री करतात सगळ्या लाईन्स आणि त्या टॉपातून लागलं तर आपण आणखी चार दोन लाईन्स त्या ठिकाणी दाखवू शकतो. इन दिस वे इकडनं असं येतील साऊथ मधून एंट्री करतील, या सुद्धा असं येतील साऊथ मधून एंट्री. मग ज्या टॉपातून लाईन्स बाहेर पडतात तो फेस कशाचं काम करतो नॉर्थ पोलचं आणि ज्या फेस मधून बाहेर एंट्री करतात तो पोल कशाचं काम करतो सांगा साऊथ पोलचं काम करतो. म्हणजे वन एंड ऑफ द सोलेनॉइड विल ऍक्ट एज द नॉर्थ पोल अँड अदर एंड ऑफ द सोलेनॉइड विल ऍक्ट एज द काय सांगा साऊथ पोल. एक पोल नॉर्थ पोलचं काम करेल, एक फेस जो आहे सोलेनॉइडचा किंवा एक एंड जे ते नॉर्थ पोलचं काम करेल आणि दुसरं साऊथ पोलचं काम करेल. आलं लक्षात? लक्षात आलं मी काय सांगितलं? ठीक आहे. तर अशा पद्धतीने सोलेनॉइड जो आहे तो सुद्धा काय करतो सांगा मॅग्नेटचं काम करतो. तुम्ही बार मॅग्नेट पाहिलं का? बार मॅग्नेट पा, बार मॅग्नेट सुद्धा असंच असतं की नाही? तुम्ही पाहिलं असेल तुमच्या प्रयोगशाळेत, हिअर इट इज नॉर्थ पोल, हिअर इट इज साऊथ पोल, असं झालं की नाही? एका ठिकाणी नॉर्थ पोल आणि एका ठिकाणी साऊथ पोल. सोलेनॉइड ऍक्ट एज काय सांगा बार मॅग्नेट. मी थोडक्यात सोलेनॉइड कशाचं काम करतो बार मॅग्नेटचं काम करतो. एक बाजू नॉर्थचं काम, एक बाजू काय सांगा साऊथचं काम करते. सोलेनॉइड ऍक्ट एज बार मॅग्नेट. आलं लक्षात? ठीक आहे. आता एक लक्षात आलं का? ऑल द मॅग्नेटिक लाईन्स आर पॅरलल इन साईड द सोलेनॉइड. सोलेनॉइडचा जो आतला भाग इंटेरियर, हा भाग इकडे नाही म्हणत आहे मी इंटेरियर पार्ट म्हणतोय. इकडला ना एक्सटेरियर पार्ट म्हणत नाही मी, इंटेरियर पार्ट म्हणतो. इन द इंटेरियर ऑफ द सोलेनॉइड, सोलेनॉइडच्या इंटेरियर मध्ये जर हा पार्ट तुम्ही चेक केला ना तर मॅग्नेटिक लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. मॅग्नेटिक लाईन्स कसे सांगा पॅरलल आहेत. कळतंय सर्वांना? आणि जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स आर पॅरलल टू इच अदर देन वी कॅन से दॅट द मॅग्नेटिक फील्ड इज सेम एव्हरीवेअर, म्हणजे युनिफॉर्म एव्हरीवेअर. सगळ्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कसं सांगा समान आहे, कुठं जास्त नाही कुठं कमी नाही. द मॅग्नेटिक फील्ड, द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज काय सांगा सेम एव्हरीवेअर इन साईड द सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असतं, ते काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी असं होत नाही. बिकॉज ऑल द मॅग्नेटिक लाईन्स आर पॅरलल टू इच अदर इन साईड द सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या आतमध्ये सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स कशा आहेत एकमेकांना पॅरलल आहेत आणि पॅरलल असल्यामुळं त्या ठिकाणी हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ना इट इज युनिफॉर्म. ऍट सम पॉइंट इट इज ग्रेटर, ऍट सम पॉइंट इट इज लेस असं नाही होत, सगळ्या ठिकाणी समान राहतं, त्याला म्हणतात युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मग काय युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे समजलं? इन साईड द सोलेनॉइड ऑल द मॅग्नेटिक लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, सगळे एकमेकांना पॅरलल आहेत अँड दॅट्स वाय द मॅग्नेटिक फील्ड इन साईड द सोलेनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. त्यामुळे सोलेनॉइडच्या आतमध्ये सगळे मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म आहे. आता हे जे मॅग्नेटिक फील्ड त्याची स्ट्रेंथ, जेवढे नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील ना, जेवढं तुम्ही जास्त टर्न्स गुंडाळाल ना त्या ठिकाणी, बरोबर? ठीक आहे. नंबर मोर ऑफ द काय टर्न्स आर रॉंग देन मोर मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. जेवढं तुम्ही टर्न जास्त घालण्याचे तेवढे जास्त मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. किती करता येईल तुम्हाला जास्त मॅग्नेटिक, एकदम स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड सुद्धा प्रोड्यूस तयार करता येईल. पण त्यासाठी तुम्हाला हे नंबर ऑफ टर्न्स काय करावं लागतील, इन्क्रीज करावं लागतील. तुम्हाला स्ट्रॉंग बार मॅग्नेट त्या ठिकाणी तयार होईल. इथं सुद्धा तेच आहे, जर तुम्ही एकावर एक असे नंबर ऑफ टर्न्स घेतले ना, ते सुद्धा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल.
लक्षात ठेवा म्हणजे जेवढे नंबर ऑफ टर्न्स वाढतील तेवढा करंट सुद्धा काय होणार सांगा तेवढा मल्टिपल मध्ये वाढणार आहे आणि तेवढं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. येते लक्षात ठेवा. तर दिस इज ऑल अबाउट काय सांगा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू द करंट कॅरिंग लूप अँड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू द काय सांगा करंट इन अ सोलेनोइड. तर दीज आर द टू टॉपिक्स. डायग्राम्स मी बोर्ड वर काढलेले असल्यामुळे त्याच्याशी निगडीत असणारे डेफिनेशन, फॉर एक्झाम्पल सोलेनोइड ची डेफिनेशन आहे, व्हॉट इज द सोलेनोइड, कळते मी तुम्हाला ती सांगितली, ती मला या ठिकाणी लिहिता नाही आलेली. येते लक्षात ठेवा सोलेनोइड ची डेफिनेशन. त्यानंतर सोलेनोइडचं कसं काम करतं, वन एंड ऍक्ट एज काय सांगा साऊथ पोल फ्रॉम व्हिच द लाईट विल एंटर अँड वन एंड ऍक्ट एज काय सांगा नॉर्थ पोल फ्रॉम व्हिच द लाईट विल काय सांगा एमिट. हे सगळं तुम्हाला नोट मध्ये लिहावं लागेल, तो तुमच्या बुक मध्ये हे जे काय दोन टॉपिक्स आहेत ते प्रॉपरली वाचा आणि कशा प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन करता येईल त्याची छोटीशी नोट्स तुमच्या बुक मध्ये लिहा. कारण मला डायग्राम्स वगैरे काढल्यामुळे मी काय त्या फारसं डेफिनेशन वगैरे या ठिकाणी लिहू नाही शकलो. तुम्ही मात्र तुमच्या बुक मधून एक प्रॉपर या फिगर्स काढा आणि मी जे समजून सांगितलेले एक्सप्लेनेशन केलेले त्याच्या आधारे छोट्या छोट्या नोट्स तुमच्या नोटबुक मध्ये काय करा त्याच्या राईट करून घ्या. ओके, हे लक्षात सर्वांच्या मी काय काय सांगितलं. इन दिस वे वी हॅव सीन हाउ द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू द करंट कॅरिंग लूप अँड हाऊ टू काय सांगा मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस ड्यू टू द करंट इन अ सोलेनोइड. हे लक्षात जे जे डिस्कस केले ज्या ज्या ठिकाणी डेफिनेशन आले त्या ठिकाणी पहिले तर पॉज करा, लिहून टाका व्यवस्थित नोट्स डेफिनेशन व्यवस्थित आणि मग त्या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्याच्या दोन नोट्स कम्प्लीट करा. तर दिस ऑल अबाउट दिस पर्टिक्युलर काय सांगा टॉपिक. दिस इज ऑल अबाउट टुडे सिलेबस. बाकीचं आपण उद्याचे लेक्चर बघू. ओके, थँक्यू.